विचार ठेवले, आभारी आहे। आता माननीय बाळासाहेबांबद्दल सांगताना, बोलताना, कौतुक करताना, विशेषण वापरताना साहेबांना ज्यांनी पाहिलं, अनुभवलं, सहवासात होते, सानिध्यात होते, त्यांना बोलायचा नैतिक अधिकार आहे आहे, आणि त्यांनी बोलाव आनंद वाटेल, आनंद वाटेल। आज साहेब या सभागृहात त्यांच्या तैलचित्राचं अनावरण होईल आणि मला या कार्यक्रमाला आमंत्रित केलंय। मी नार्वेकरांना धन्यवाद देईन, पण हा क्षण माझ्यासाठी आनंदाचा नाही। साहेबांचं तैलचित्र लागावं, श्रद्धांजली व्हावी, हे माझ्या आयुष्यात मला पाहता यावं, हे माझं दुर्दैव समजतो। आज चांगला माझ्यासाठी दिवस नाही, ठीक आहे, तैलचित्र लागलं, पण साहेबांचं जिवंतपणे फोटो लागणं आणि त्यांच्यानंतर गेल्यानंतर तैलचित्र लागणं, मला असं आजही वाटतं की साहेब हवे होते, हवे होते। काही लोकांना पदे मिळाली तर वाटत चांगलं बोलावं, दोन चार विशेषण वापरव, माझ्या आयुष्यात कोणी नव्हतो। मी कोकणातल्या एका शेतकऱ्याचा मुलगा, शिक्षणासाठी मुंबईत आलो, मी मध्यमवर्गीय होतो। 1966 साली शिवसेना निघाली, वयाचं 15 वर्ष होतो झाली होती, आणि अशा वेळेला शिवसेनेचा जन्म झाला। मला वाटलं मराठी माणसाच्या हितासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे, आम्ही काही मित्र मिळून परब क्लासेस चेंबूरला आम्ही फॉर्म भरायला गेलो, सभासद व्हायला गेलो। मला बाहेर येणारे बोलत होते, अरे तू आज जातोय, तुझं वय नाही आहे तेवढं। माझं वय 15 वर्ष। मग मी एक मित्र पाहिला, जरा उंच होता, त्याचं वय 20 होतं, त्याला बोलत जा, नाव सांग नारायण राणे, आणि त्याला मी 2 रुपये दिले जे मेंबरशिप होते, असं आम्ही मेंबर झालो 1966। आणि त्यानंतर शिवसेनेत कोणतेही सभा साहेबांची सोडली अशी एकही घटना माझ्या आयुष्यात नाही। ती कल्याणला असो का वसईला असो, मुंबईत कुठे असो, बाहेर जाण्याचा तेव्हा तेवढ्या वयात शक्य नव्हतं, पण मुंबईतली सभा नाही सोडल्या। साहेबांचा शिवसैनिक, कडवट, प्रामाणिक, या विशेषणाच्या पलीकडे होतो आम्ही। साहेबांचा आम्हाला वेड होतो, वेड। आताच्या शिवसैनिकांबद्दल मी काय म्हणणार नाही, नाही म्हणणार, मी टीका नाही करणार, पण शिवसेनेमध्ये शिवसेना या शब्द बोलल्यानंतर अंगात ज्याला प्रेरणा येते, रक्त सळसळतं, अशी शिवसैनिक किती आहे। मला वजावाकी नाही काढायची, पण साहेब मी पाहिले, अनुभवले, ज्वलंत निखारा होता हिंदुत्वाचा आणि मराठी माणसाच्या अभिमानाचा दगदगता निखारा होता, दगदगता। सहज एकदा 75 वर्षी होती आणि साहेब खोपोलीला गेले होते फॉर्म हाऊसवर, मी तिकडे भेटायला गेलो, भेटलो त्यांना, अभिनंदन वगैरे केलं, म्हणलं तू बस इथे, मी येतो जर, आणि आले आणि बसलो, काही वेळ बसलो आम्ही। साहेब बोलत होते, एक एक घटना सांगत होते आपल्या आयुष्यातल्या। साहेब बोलता बोलता असं वाटत होतं यांचं वय 75 झालं नाही, आताच 18 किंवा 20 पुरी केलेत, असे विचार, तेजस्वी विचार, तेजस्वी विचार। आणि साहेबांनी शिवसैनिक जमा केले, प्रेमाने केले, विश्वासाने केले। साहेबांनी कधी छाप वाजतात, पद देतात, अमुक करतात, म्हणून साहेबांकडे शिवसैनिक तेव्हाचे आले नाही, तर साहेब आमचे नेते आहेत, हे आमच्यासाठी काम करतात, त्यागातून करतायत, जीवाची पर्वा न करतात, ही भावना प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात होती। आम्ही शिवसैनिक झालो पदासाठी नाही, की शिवसेनेत मराठी माणसाला, हिंदुत्वाला न्याय मिळणार ही शिवसेना आहे, म्हणून तेव्हा शिवसैनिक झालो। आम्ही मुख्यमंत्री होऊ, आम्ही मंत्री होऊ, नगरसेवक होऊ, बीएसटी चेअरमन म्हणून झालेलो नव्हतो, आम्हाला माहितीही नव्हतं ही पदं,
शाखा प्रमुख हे माहित नव्हतं, शिव सैनिक आणि तो पण माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, एवढंच माहिती होतं, एवढंच माहिती. काही शिवसेना शिकवताय, एक दोन नाही, 39 वर्ष जवळ होतो, जवळ होतो. 7:30 नंतर मातोश्रीचा टाइम माझा होता विदाऊट अपॉइंटमेंट. किती जणांचा होता मला माहित नाही, किती माहित नाही. सवा सानिध्य सवा सगळं काय साहेबांकडून मला मिळालं आणि ते मिळाल्यामुळेच अनेक पद मागितले नाही. डाके साहेब नाही आहेत चुनाबुटे, मला बोलवलं त्यांच्या घरी दसरा मेळाव्यानंतर. मला सांगितलं तुला शाखा प्रमुख व्हायला सांगले साहेबांनी. मी तेव्हा इन्कम टॅक्स मी नोकरी होतो. म्हणलं नको साहेब माझी नोकरी जाईल, तुला साहेबांनी सांगितलं, हे पत्र घे आणि सुरू कर. तर बोललो साहेबांचा आदेश आहे. डाके साहेबांनी नमस्कार केला, बोललो डाके साहेब आता पहा तुम्ही शाखा प्रमुख पद. 92-93 दंगलीनंतर कोणी व्हायला तयार नव्हतं, तेव्हा माझ्या हातात दिलं. मला कुठे जिथे जिथे साहेबांनी पाठवलं मी नाही नाही म्हणालो. मला बोलले तुला गडचिरोली जायला गे संप्रभू, गेलो. नंतर जम्मू मला जाय सांगितलं, मी बोललो नाही जाणार. कारण असं होतं तिकडे काय करायचं, तिथे गोळी येणारी दिसतच नाही. मी बोललो आपण जाऊन काय लढणार कोणाशी. मी बोललो साहेब तिथे मी काय करू, मला नको पाठवू साहेब नको. साहेबांना नाही म्हणालो नव्हतं कधी कुठल्या बाबतीत, नाही म्हणालो. मला दीर्घकाळ बोलता येणार नाही साहेबांबद्दल. जेव्हा जेव्हा बोलले आजही पत्रकार विचारत. आज मला 2-3 ठिकाणी आठवत, मी बोललो नाही. आज चौथा कार्यक्रम आहे माझा. साहेबांनी काय नाही दिलं, किती पद दिली मला, हे 10वं पद आहे, हे बीजेपीतून मिळालं 10वं पद आहे. मुख्यमंत्री केलं, साक्षीदार राज ठाकरे आहेत, स्मिता वहिनी पण आहेत, अनेक नेत्यांना डावललं. आणि तेव्हा नारायणला मुख्यमंत्री करण्याचं धाडस बाळासाहेब ठाकरेच तेव्हा करू शकत होते, दुसरा नेता नाही. नाही नाही, बाकीचे मध्ये येणारे मांजरीसारखेच होते मध्ये येणार. आजही ते येत आहेत. मी मांजरीची दखल घेत नाही, डुप्लिकेट वाघांची पण घेत नाही, नाही घेत. साळासाहेब बाळासाहेब माणूस म्हणून, माणुसकी म्हणून त्यांची तुलना नाही होऊ शकत. एक वाक्य आमच्या अजितदादा काय आमच्या ताई बोलल्या, साहेबांची बरोबरी नेता म्हणून माणूस म्हणून या देशात दुसरा माणूस नाही पाहिला. मी नाही पाहिला, नाही पाहिला, नाही पाहिला. काय साहेबांकडे पद होतं, हो मंत्री होते का, कोणतं पद हो, केंद्रात होतं का, राज्यात होतं का, काय होतं, काही नव्हतं पद. देशातले पंतप्रधान पण यायचे, मोठमोठे नेते पण यायचे, सगळेच भेटायचे, सगळेच प्रेम करायचे, सगळेच कौतुक करायचे. सत्ता नसताना एवढं कौतुक, एवढा मान सन्मान मिळणारं व्यक्ती ते पण एकमेव बाळासाहेब ठाकरे, दुसरं नेतृत्व नाही, नाही दुसरं नाही. कोकणातून येताना वाटलं नव्हतं एवढं काय या मुंबईतून मिळेल. नगरसेवक शाखा प्रमुख, नगरसेवक, बीएसटी चेअरमन, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, परत आमदार, एवढी पदं साहेबांनी दिली. आणि ही पदं दिल्यानंतर जेव्हा जेव्हा मी जायचो तर साहेबांचं त्यावेळेला कौतुकच ऐकायला मिळायचं. कौतुक असा नशीबवान शिवसैनिक एकमेव. मी काही निर्णय शेवटी घेतला, त्यांना दुःखही दिलं शेवटी शेवटी मी शिवसेना सोडली तेव्हा 2005 साली. त्याला कारण होतं, मी समजवलं त्याला. तरी दुसऱ्याशी फोन केला, असं नेता कोण करत नाही. फोन केला, नारायण उठलास, बोललो हो सर. चिडू नकोस, विचार कर, परत ये. मला बोलवलं नाही, उत्तर देऊ शकलो नाही. ठीक आहे बोलले आणि फोन ठेवला. साहेबांनी काय नाही आम दिलं, हा नारायण राणे उभा आहे ना, केंद्रीय मंत्री नाव पुकारलं, याचं पण श्रेय माननीय बाळासाहेब ठाकरेच आहे. नाही ठाकरे.
आज जो काय मी आहे नारायण राणे जतन घडण घडवली अमुक खुटून आलो औरंगाबादहून आलो नागपूर आलो का बोलवायचे तुझं भाषण मी ऐकलं मेला मग साहेब चुकलं काय चुकलं नाही फार फास्ट बोलतोय सावकाश बोलत जा किती सिरियस बोलतोस एकतरी कोपरखळी मार असं मार्गदर्शन करायचे प्रत्येक क्षणाला दौऱ्यावर निघालो जाताना आम्ही सांगून जायचो कोकणात साहेब मी कोकणात चाललो कोण ड्रायव्हर आहे बोलव त्याला तू झोपलास तू जेवलास ड्रायव्हरला विचारायचे नारायण जेवलास काय म्हणलं हो कुठे दे थांब झोप आणि मग पुढे जा आमच्या आई वडिलांनी नाही सांगितलं होय आई वडिलांनी पण एवढी काळजी नाही घेतली तेवढी बाळासाहेबांनी घेतली आम्ही साहेबांसाठी वेडे का होतो ते आताच्या नेत्यांनी थोडं आत्मपरिषद करावं वेड आम्हाला याचं होतं साहेबांच्या प्रेमाचं होतं साहेबांच्या विश्वासाचं होतं विश्वासाचं होतं आज एकनाथजी शिंदे एक माझे तेव्हाचे शिवसेनेचे शिवसेवाचे शिवसैनिक यांनाही आठवत असतील माननीय बाळासाहेब आणि म्हणून आम्ही वेडे होतो पण आज तेव्हा आता मी नाही तफावत विषमता सांगणार पण कुठलाही नेता कुठेही असला तरी कार्यकर्त्यांबरोबर कसं वागावं कसं प्रेम द्यावा कसं विश्वास टाकावं कसं त्याला मोठं करावं मोठं करावं आजचा लेख याच भावनेतून मी लिहिलेला आहे साहेब असते तर महाराष्ट्राचा काही काळचा इतिहास वेगळा असता आता घडला तसा अजिबात नसता अजिबात नसता कोणी आम्हाला शिकवू नका शिकवण्याची गरज नाही साहेबांनी तरबेज केलं आणि सोडून दिलं जा देशभर फिर फार तरबेज सगळ्या बाबतीत केलं आज केंद्रात असो की 100-150 पत्रकार दिल्लीला येऊ दे कुठे येऊ दे आम्ही सामोरं जातो तेव्हा एकच नाव घेऊन सामोरं जातो जय माननीय बाळासाहेब आणि जातो विचारा प्रश्न धाडस अनेक गोष्टी सांगता येतील पण नाही सांगता येत नाही सांग आणि म्हणून माननीय बाळासाहेबांचे तैलचित्र या विधानसभेच्या सभागृहात लागतंय महाराष्ट्राच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात ज्याने मराठी माणसाला स्वाभिमान जगायला शिकवलं मराठी माणसासाठी संपूर्ण आयुष्य घालवलं ताट मानेने त्यांनी महाराष्ट्रात देशात चालावं वागावं बोलावं प्रतिष्ठा नोकरीसह आर्थिक सुबत्ता प्राप्त होवी म्हणून ज्यांनी आयुष्य वेचलं त्या साहेबांचं तैलचित्र लागताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि असं वाटतं की साहेब आज प्रत्यक्षात तुम्ही हवे होते तुमचं दर्शन हवं आहे काही नको तुम्ही पुष्कळ दिलं फक्त तुमचं दर्शन हवं आहे दर्शन साहेब साहेब होते साहेबांची बरोबरी कोणी नाही हो कसली पद काय पद आम्ही पाहिलेत पहिलं पद पाहिलेत अनेक अधिवेशन शिवसेनेचे झाली अनेक बैठका झाल्या लोणावळा महाबळेश सगळीच झाली सगळीकडे मी सांगितलं साहेब काही तरी शिवसेनेचं तेव्हा चुकत आहे साहेब वडिलांसारखे होते अनेक जण म्हणतात पण वडिलांसारखे साहेब होते मुलासारखे किती जण वागले हा प्रश्न आहे जवळून पाहिल्या बऱ्याचशा गोष्टींना जवळून पाहिल्या मानसिक त्रास या महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी नाही दिला कोणी दिला विचार करा मी जायचो बसायचो साहेब म्हणे नारायण ठा त्रास आहे मानसिक त्रास होतोय साहेबांनी जे सांगितलं ते मी इथे नाही सांगू शकत कधी वेळ आली तर तेही सांगेन आले मला डिवचू नका भुजबळ तो हात होता ना माझ्या वाक्याला समर्थन म्हणून होता त्यामुळे उगाच कळ काढतायत अरे आमच्यासारखे शिवसैनिक एकनाथ शिंदे सारखे शिवसैनिक असंख्य ज्वलंत विचाराचं आम्ही संसार नाही पाहिला घरात मी मोठा होतो माझ्या मागे माझी 5 भावंड आहे काय होईल याचा विचार नाही केला उद्या काय होईल आमचा याचा विचार नाही केला नगरसेवक म्हणून फॉर्म भरायला गेलो
वकिलांनी विचारलं, आमचे राजेंद्र इथे एक वकील आहेत बसले, गेला काय? आय आय फॉर्म भरा, केसेस किती आहेत? आज सांगितलं म्हणती केंद्रीय मंत्री आणि तेव्हा 32 केसेस होते. हे नारायण राणेंनी पैसे मिळवायला नाही केसेस केल्या, नारायण राणेंनी पैसे मिळवायला काय मिळवण्यासाठी या केसेस ने आम्हाला काय कळत नव्हतं. त्यांना साहेबांविरुद्ध शिवसेनेविरुद्ध कोण बोललं का अद्दल घडलीच समजा. आता काही बोला, काही करा, काही करा, काही होत नाही. आहेत कोण? होणारे ते गेले, राहिलं कोण? असोत, वेळ जास्त होतोय. नाही नाही, मी थांबणार नाही हो. असंही होत असेल विचार. नाही नाही, बोल, खाली बसून बोललेला ग्राह्य धरत नाही विधानसभा. असोत, मी पाहिलेले बाळासाहेब आणि त्या बाळासाहेबांनी आमचं जतन घडण घडवलं. त्यांचे या जन्मी तरी कोणते ऋण मी फेडू शकत नाही असं माझं स्वतःला वाटतंय. आज एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राहुलजी फडणवीस यांचं मी अतिशय ऋणी आहे. तुम्ही अतिशय एक पवित्र काम पार पाडलं, पवित्र काम पार पाडलं आणि तैचित्र लावलं, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि काही लोकांना माझे गोड शब्द ऐकायला कडू वाटतात म्हणून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.